येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून नायगाव विधानसभा क्षेत्रातील नायगाव शहरात राज्याचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासमोर नायगाव मतदारसंघातील विधानसभा लढण्यासाठी इच्छुक उमेदवाराने केवळ स्टेजवर भाषण करण्याच्या हट्टासाठी आढावा बैठकीत गोंधळ घातल्याने उपस्थित मंत्री आमदार व सच्च भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. खरं तर आजची बैठकच लोकसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी होती. त्यात केवळ लोकसभा उमेदवार व पुढची तयारी यावर चर्चा होऊन भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित दिसणे गरजेचे होते. पण विधानसभा इच्छुक राजेश पवार यांनी धुळवंडीनंतर आज चांगली धुंदोळी साजरी करून भाजपप्रेमी जनतेत भ्रमनिराश केले आहे. योग्य नव्हतेच व नाही जिल्ह्यात भाजपाला आजचे दिन दिसताना असा प्रकार घडणे म्हणजे हाताशी आलेल्या घास इतरांना गाव घालण्याचा उद्देश आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला व कार्यकर्त्याला पडला आहे. आढावा घेत आहे आमचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी. पाहूयात याबाबत